हाँ हॅलो नमस्कार, मी प्रणाली, ऑलराऊंडर प्रणाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजचा विषय जरा वेगळा आहे, म्हणजे मी आणि अदिती आता गावाला गेलेलो ना आम्ही सर्व, तेव्हाची गोष्ट आहे ही. म्हणजे मी आणि अदिती गेलेलो, माझ्या माहेरी गेलेली अदितीला घेऊन, आणि तिकडून आम्ही येत होतो आखेरीला जायला, म्हणजे माझ्या सासरी जायला चाललेलो. तर एसटीमधनं आम्ही जरा चाललेलो आमचा, आणि ड्रायव्हरच्या जस्ट मागच्या सीटवरतीच आम्ही बसलेलो. तेव्हा आम्हाला जाणवलं की ड्रायव्हरचं काम किती रिस्की असतं, ड्रायव्हिंग करणं म्हणजे किती रिस्की आणि जबाबदारीचं काम असतं. आणि हे ना ही बस म्हणजे किती लोकं यांच्या ड्रायव्हरच्या जीवावरती किती लोकं प्रवास करत असतात, किती लोकांचा जीव या ड्रायव्हरच्या हातात असतो हे आम्हाला तिथे बसल्यावरती कळलं. आणि हा रोड जो आहे ना, हा कोकणातला रोड आहे, म्हणजे आमच्या गावचा कोकणातला रोड. एवढा अरुंद रोड, एक गाडी पास होताना दुसऱ्या गाडीला पास व्हायला जागा देणं म्हणजे एकदम खूपच अमेझिंग होतं. हे सगळं बघायला एकदम भारी वाटलं, म्हणून मला असं वाटलं की आपण शूट करूया. म्हणून मी तेव्हाचं शूटिंग केलं. अदितीला पण ते बघायला खूपच डेंजर वाटलं. जवळजवळ संध्याकाळची 4:30 वाजले आहेत, आणि मी चालली आहे माझ्या सासरी म्हणजे आमच्या आखेरीला. आणि तिकडे आमची माझ्या पुतण्या आदित्य आणि माझी पुतणी वेदिका, हे दोघं पण वाट बघतायत अगदी. म्हणजे त्या आदित्यचा टेंटचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळेल, जर बघितला नसेल तर तुम्ही चॅनलला नक्की जाऊन भेट द्या. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्या टेंटमध्ये त्याला कंदील लावायचं आहे, आणि तो कंदील त्याला बनवून घ्यायचा आहे, म्हणून तो आमची वाट बघतो आहे. तिथे गेल्यावरती आम्ही त्याला हेल्प करणार आहोत, कंदील बनवून देण्यासाठी आमची हेल्प घेणार आहे तो. तर आजचा हा क्रिएटिव्ह व्हिडिओ आहे, आदित्यची क्रिएटिव्हिटी असणार आहे. आणि आदित्य आमचा अगदी 4-5 वर्षांचाच आहे, पण खूप हुशार मुलगा आहे, खूप चुणचुणीत मुलगा आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर आता मी जवळजवळ आमच्या स्टॉपवर पोचायला आली आहे आमची बस. हे कोकणचे रस्ते जे आहेत ते खूपच वळणावळणाचे असे आहेत. खूप छान वाटतं कोकणातल्या रस्त्यांमध्ये येऊन आणि या रस्त्यावरनं प्रवास वगैरे करून, एकदम एक वेगळाच अनुभव येतो. आम्ही वर्षातनं 2 वेळा येतो, पण सगळे अनुभव गावचे जे आहेत, गावच्या गमती जमती त्या पूर्ण एन्जॉय करतो. आणि आता मी तुमच्याशी पण सगळ्या माझ्या गमती जमती ज्या आहेत त्या शेअर करत असते प्रत्येक वेळी. असंच तुम्ही आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहा, तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन नवीन गमती जमती आणि मुंबईला गेल्याच्या नंतर किचनच्या टिप्स वगैरे टिप्स असं काही ना काही बघायला मिळणारच आहे. चला तर आता मी पोचते आहे. हा आमचा आदित्य बघा काहीतरी करतो आहे, काहीतरी शोधतो आहे तो. आदित्य तू काय करतोय? कशासाठी? कशा करे? आकाश कंद्यांसाठी. स्टॅपलर नाही हा, आई काय कायची पण होती आहे त्याच्यात. बघ लवकर आम्हाला जाऊ दे, नाही तर माका आणि गम. हा अरे पण ते गमान व्यवस्थित चिटकायचं नाही ना. आहे तू का चिटकायचं ह्या केल्या आता आदित्यान? आता याचं आकाश कंदील कापून बिपून ठेवल्या, आकाश कंदील बनवणारा. अजिबात दिसते नको सांगितलं ना. आधी त्याचं कंदील रेडी झाला. आधी तर कंदील तू झालं मरे, ते कशा पुढे जाऊया खालचून? अरे का वेगळं काफ होय पेपर होयो काय चला. एवढं मोठं नको बार करू काप तरी, मग लावूया. आपण झालं का सांग हा. आधे पडलं तुझा का बघ घोल मारायला. या काय केलं? वाशिंग बांधलं. अरे आदित्यचा कंदील तयार आहे. तर आदित्यचा कंदील हा तयार झालेला आहे, आणि त्याने तर जास्त करून सगळं ऑलमोस्ट सगळी त्याचीच क्रिएटिव्हिटी आहे. मी त्याला फक्त थोडासा सपोर्ट केला आहे. तर तुम्हाला
तर तुम्हाला कसा वाटला हा आदित्यचा क्रिएटिव्ह व्हिडिओ हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता हा कंदील कुठे लावला जाणार आहे हे तुम्हाला कळेल. हे बघा, हे आदित्यचं जे टेंट आहे आदित्याने बनवलेलं, त्याचे असेच उद्योग चालू असतात आमच्या आदित्याचे. आजूबाजूच्या सगळ्या मुलांना वगैरे गोळा करून अशीच काही ना काही कारनामे करत असतो. हे त्याने टेंट बनवलं नाही, म्हणजे चार काठ्या उभ्या करून वरती चादर वगैरे टाकून आणि ते उभं करताना बोलवतो आहे. ते उभं करताना त्याला खूप मेहनत घेतली आहे. 2 दिवस त्याने हा प्रकार चालू केला आणि शेवटी रेडी केला नाही. ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधी मी शेअर केलेले आहेत. जर तुम्ही बघितला नसाल आणि बघायची इच्छा असेल तर नक्की जाऊन भेट द्या आपल्या चॅनलवरच्या त्या व्हिडिओंना. आणि आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा. आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आमचा आदित्य किती क्यूट आणि कसा कामसू मुलगा आहे, एकदम कामाचा मुलगा आहे. मुलांनी असंच एकदम चुणचुणीत आणि क्रिएटिव्ह आणि हुशार राहिलं पाहिजे. आता आदित्य कंदील कुठे लावणार आहे हे काय माहीत नाही. हे सगळे चाळी चालू आहेत त्याचे, पण बघायला खूप भारी वाटतं. चला तर आता व्हिडिओ मी इथेच बंद स्टॉप करते. तर आमचा आदित्य कोणाकोणाला आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.